ज्याचं नांदेड जिल्ह्याला शासनाच्या वतीनेच कामं होतात की नांदेडला पालकमंत्री येऊन काही वेगळे कामं देत नाही. आमच्याकडे चेहरा एकच आहे, तो म्हणजे माननीय देवेंद्रजी. जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील, पण आमच्या मनातला जो मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर ते देवेंद्रजीच आहेत. काही नाही, प्रताप पाटील आमच्या सोबत आहेत, पक्षासोबतच आहेत आणि खंबीरपणे आहेत. आपल्याला निश्चित 100%. आपण बघा पुढे काय काय होतं. आता घोडा मैदान समोर आहे, एक 15 दिवसामध्ये मला वाटतं 15 ते 20 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने महायुतीलाच समर्थन या ठिकाणी राज्यामध्ये मिळेल. कोणाला अटक झाली नाही झाली म्हणून गृहमंत्री आहेत की नाही, गृह खातं आहे की नाही, मला वाटतं हा विषय असा होऊ शकत नाही. त्यांच्या काळामध्ये अनेक लोक होते ज्यांना अटक झाली नाही किंवा ते लवकर मिळाले नाही म्हणून असं म्हणता येणार नाही. आता ते जरांगे पाटील सांगू शकतात, तर ते मी सांगू शकतो. तुमचं आकलन काय? माझं आकलन काही नाही, मी तर सांगितलं की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे ज्यातून आमच्या मराठा समाजातील युवकांना जास्तीत जास्त फायदा होईल, हाच आमचा त्यामागचा उद्देश आहे. पण तू आता कोणाला काही वेगळं पाहिजे असेल तर आम्ही त्याला काही सांगू शकत नाही. ते जरांगे पाटीलच सांगू शकतील असं मत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजवंदनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले आणि ठाम विश्वास व्यक्त केला की पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार. तर ऐका काय म्हणले गिरीश महाजन. मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आज सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. अनेक कार्यक्रम आज मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आहेत, त्यातून 3-4 कार्यक्रम आम्ही या ठिकाणी जाणार आहे आणि आज विशेष करून स्वच्छता अभियान सर्व देशभर राबवलं जातं आहे, त्याची सुरुवात आपण आज या ठिकाणी केलेली आहे. मागच्या वर्षी जेव्हा कॅबिनेटची बैठक औरंगाबादला झाली तेव्हा मराठवाड्यासाठी 46,000 कोटींचं पॅकेज जाहीर झालं होतं. काय मिळालं त्यापैकी मराठवाड्याला प्रत्यक्षात? मला आज ते नक्की सांगता येणार नाही, पण शासन मराठवाड्याच्या विकासासाठी अग्रेसर आहे, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. मला वाटतं अनेक कामं, आता आपण सिंचनाची कामं मी माझ्या भाषणात ज्याचा उल्लेख केला ती या ठिकाणी हाती घेण्यात आलेली आहे. रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, या सगळ्याच कामाच्या संदर्भामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, औद्योगिकरण असेल, या सर्वांच्या बाबतीमध्ये राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल अतिशय आग्रही आहे आणि त्यांनी पुढाकारही घेतलेला आहे. मला वाटतं ती कामं टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. आता अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे असं नाही, जे जे पंचनामे झालेत त्यांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. आता मी सांगितलं की जवळपास 450 कोटी रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत या वर्षी आम्ही दिलेली आहे, त्यांच्या खात्यावर ते पैसे पोहोचलेले आहेत. अजूनही यावेळी गेल्या महिन्यामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी झाली, मोठं नुकसान झालं. मी सुद्धा 2 वेळा या ठिकाणी या 2 महिन्यामध्ये येऊन गेलो, पाहणी केली आणि सर्व पंचनामे झालेले आहेत. मला वाटतं तात्काळ त्या संदर्भामध्ये शासनाने प्रशासनाला मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्रीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं लवकरच तेही पैसे जे आहेत, ती मदत जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. लवकरच आचारसंहिता लागेल, पालकमंत्री म्हणून आपला कार्यकाळ आता पूर्ण होतोय. तुम्हाला असं कोणतं काम आठवते जे तुम्ही नांदेड जिल्ह्याला दिलंय? नांदेड जिल्ह्याला शासनाच्या वतीनेच कामं होतात की नांदेडला पालकमंत्री येऊन काही वेगळे कामं देत नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जोही निधी असतो तो आमदारांच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून, महापालिकेनं त्याचा हिस्सा असतो तो त्या ठिकाणी दिला जातो आणि त्याचं नियोजन ठरलेलं आहे कुठल्या हेडला किती पैसे द्यायचे काय द्यायचे. आणि म्हणून मी काही म्हणजे मुख्यमंत्र्यांना तो अधिकार निश्चित आहे की कुठे एखादा मोठी योजना असेल, मोठा निधी असेल फंड, तो त्यांना देता येतो. पण मला वाटतं जे DPDCच्या माध्यमातून आहे अतिशय योग्य नियोजन आम्ही या ठिकाणी केलं. आपण माझा कार्यकाळी 2 वर्षाचा बघितला असेल, इथे जी कामं प्रामुख्याने घ्यायची आहेत ती सर्व हाती घेण्यात आलेली आहेत. ज्यांना प्रायोरिटी द्यायची आहे त्यांना व्यतिरिक्त दिलेली आहे. सर, मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपातर्फे कोण असणार आहे? कारण महाराष्ट्रामध्ये एक बॅनर युद्ध सुरू झालं आहे. राष्ट्रवादी वेगळा दावा करते, शिंदेसेना वेगळा दावा करते, भाजप वेगळा दावा करते, कोण आहे चेहरा? मला वाटतं आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आमच्याकडे चेहरा एकच आहे, तो म्हणजे माननीय देवेंद्रजी. जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील. या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत, आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही. पण आमच्या मनातला जो मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर ते देवेंद्रजीच आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये काही तुमची काही लोक साथ सोडणार आहेत अशी चर्चा आहे,
मला नाही वाटत असं कोणी सार्वजनिक सोडणार आहे. आपण चर्चा उपस्थित करताय. प्रताप पाटील बद्दल काय मत आहे आपलं? काही नाही, प्रताप पाटील आमच्या सोबत आहेत, पक्षासोबतच आहेत आणि खंबीरपणे आहेत. आपल्याला लोकसभेवर काय राम पाटलांनी एक बैठक बघा, आता अजून आता आता विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत. दावा सगळेच करतील, एकेका जागेवर पाच पाच सात सात जण दावा करतायत, सगळीकडे महाराष्ट्रभर आहेत. पण शेवटी पक्षश्रेष्ठी ठरतील, तो निर्णय होईल, अंतिम होईल, तोच उमेदवार त्या ठिकाणी ठरेल. आणि आम्ही सर्व महायुती म्हणून पक्ष तर आम्ही एकत्र राहू, पण महायुती म्हणून सुद्धा आम्ही एकमताने एक दिलाने या ठिकाणी या निवडणुका लढवणार आहोत. सरकार तरेल हे निश्चित 100%. आपण बघा पुढे काय काय होतं. आता घोडा मैदान समोर आहे, एक 15 दिवसामध्ये मला वाटतं 15 ते 20 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने महायुतीलाच समर्थन या ठिकाणी या राज्यामध्ये मिळेल आणि पुन्हा आमचा महायुतीचाच मुख्यमंत्री या राज्यामध्ये होईल. वामन मात्रांना अजून अटक झाली नाही, महाराष्ट्र गृहमंत्री आहेत का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. नाही असं म्हणता येणार नाही आहेत का नाही आहेत. मला वाटतं पोलीस आपलं काम करत आहे त्याच्यावर, त्या ठिकाणी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. म्हणून कोणाला अटक झाली नाही झाली म्हणून गृहमंत्री आहेत की नाही, गृह खातं आहे की नाही, मला वाटतं हा विषय असा होऊ शकत नाही. त्यांच्या काळामध्ये अनेक लोक होते ज्यांना अटक झाली नाही किंवा ते लवकर मिळाले नाही म्हणून असं म्हणता येणार नाही. सर जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केलं, त्या संदर्भात हैदराबाद मान्य नाही झाल्या तर सरकारला गुडघर टेकल्याशिवाय राहणार नाही. आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कोणाला गुडघर टेकवायचं नाही टेकवायचं. पण मला वाटतं या संदर्भामध्ये शासन अतिशय पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या कल्पना आहे, 10% आरक्षण सुद्धा आम्ही विधानसभेचं सत्र घेऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि कायम स्वरूपी टिकणार आरक्षण द्यावं हीच भूमिका सरकारची आहे, शासनाची आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे, मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे. आणि म्हणून मला वाटतं मुख्यमंत्री महोदय स्वतः हा विषय आता हातात आहेत, मला वाटतं निश्चित त्यातून मार्ग निघेल. SC BC चं आरक्षण कोर्टाने कंटिन्यू केल्यानंतरही OBC तूनच आरक्षण द्या, आठास कशासाठी असेल असं वाटतं? आता ते जरांगे पाटील सांगू शकतात, ते मी सांगू शकतो. तुमचं आकलन काय? माझं आकलन काही नाही, मी तर सांगितलं की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे ज्यातून आमच्या मराठा समाजातील युवकांना जास्तीत जास्त फायदा होईल, हाच आमचा त्यामागचा उद्देश आहे. पण तो आता कोणाला काही वेगळं पाहिजे असेल तर आम्ही त्याला काही सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. पंढरपुरात धनगर आरक्षणाच्या बैठकीत 20 मिनिटाचा प्रयत्न झाला, धनगर समाज बांधव आक्रमक झाले. मला वाटतं परवाही त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री माझ्या विस्तृत बैठक घेतली, मला थोडा यायला उशीर झाला ट्राफिकमुळे नाशिकहून, त्यामुळे मी त्या बैठकीला पोहोचू शकलो नाही. तर मी त्या बैठकीला अपेक्षित होतो, परंतु त्यातून सकारात्मक चर्चा झाली, धनगर बांधव जे आहेत त्यांचे समाधान त्यातून झालेलं आहे आणि त्यातून लवकरच मार्ग निघेल.